तर एकीकडे हा रोड शो संपन्न झाल्यानंतर गंगेची आरती सुरू आहे, तर दुसरीकडे राज ठाकरे बोलत आहेत पनवेलमध्ये। लावणी श्लोक असतात त्यांचे, त्यांनी एक जी पोस्ट टाकली होती त्याच्यामध्ये एक कुटुंब होत, ते कुटुंब तो आपल्या पक्षाचा पदाधिकारी आहे, त्याच्या परिवाराला थांग पत्ता नाही आणि त्यांचा फोटो टाकला गेला। असे किती लोकांचे छापले असतील, किती लोकांचे फोटो टाकले असतील, त्यांना माहिती पण नसेल की हे भाजपवाले आपला वापर करतायत। आणि हे खोटं केलेल्या गोष्टी आम्ही बाहेर नाही आणायच्या। या त्यांच्या लावारिस कार्ट्यांनी मध्यंतरी नरेंद्र मोदींनी गुजरातमधनं फॉर्म भरला आणि मग फॉर्म भरल्यावरती म्हणे कशा प्रकारची त्यांची मिरवणूक निघाली, किती लोक होते फॉर्म भरण्यासाठी, किती लोक होते, या प्रकारचा एक फोटो व्हिडिओ असे व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांनी त्या सोशल मीडियावरती दिले ढकलून। आणि भारतीय जनता पक्ष हे खोटं आहे, हे चुकीचं आहे हे सांगत पण नाही, कारण त्यांना ते हवंय। आणि बरोबर चोर सापडतात आम्हाला, अनेक टेलिव्हिजन चॅनल्स आहेत, त्या टेलिव्हिजन चॅनल्सच्याही लोकांना सापडायला लागले आता। मध्यंतरी मी ते तुम्हाला हरिसाल गावाबद्दल सांगितलं होतं, मी सांगितल्यावरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे खोटं बोलतायत राज ठाकरे, मग ते चॅनलवाले जाऊन आले। चॅनलवाले जाऊन आल्यानंतर त्यांनी सगळं पाहिलं आणि चॅनलवाले म्हणाले की राज ठाकरे खरं म्हणतायत। एक वसई वसईमध्ये एक धसई नावाचं गाव आहे त्या पालघर जिल्ह्यामध्ये, ते म्हणे देशामधलं पहिलं कॅशलेस गाव की जिकडे सगळे व्यवहार कॅशलेस होतात। मग अजून एक तिकडे चॅनलवाले पोहोचले, त्यांनी ते गाव दाखवलं, तिकडे सगळा व्यवहार कॅशमध्येच होतोय। बरं, तो कॅशलेस गाव झालं हे मोदींनी जाहीर केलं होतं की हे कॅशलेस गाव। हरिसाल गाव डिजिटल गाव म्हणून पहिलं जाहीर केलं गेलं, जिकडे काही येत नाही, कनेक्शन नाही, काही नाही, काही नाही। मग बाकीचे चॅनलवाले गेले, मग तिकडे काही वर्तमानपत्राचे लोक गेले, त्यांनी तो सगळा रिपोर्ट केला। बघ किती खोट्या प्रकारच्या गोष्टी आहे तुमच्या समोर आजपर्यंत आणत राहिले, अरे कामं काय दाखवतात, या असल्या खोट्या गोष्टी करायची तुम्हाला गरज काय होती। आणि ते जे नरेंद्र मोदी फॉर्म भरल्यानंतर जी काही फॉर्म भरायला जाताना जी काही गर्दी म्हणून जी काही दाखवली, एका चॅनलने त्याच्यावरती संपूर्ण काय ज्याला पर्दाफाश करणं म्हणतात तशा प्रकारची एक स्टोरी केली। तुमच्या डोळ्यांनी बघा, तुमच्या कानाने ऐका, पूर्ण ऐका, थांबा जरा, ते सगळ्या त्याचा शेवट झाल्यानंतर तुम्हाला इतकं वाईट वाटेल, ते पाहिल्यानंतर तुम्हाला इतकं वाईट वाटेल की ही माणसं कोणत्या थराला जाऊ शकतात हे तुम्हाला त्या फक्त क्लिपवरनं कळेल। हे नुसतं हाशा टाळ्यांची गोष्ट नाहीये, हे कुठच्या थराला जातात ते बघा। लाव नमस्कार, मी दुष्यंत। गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जबरदस्त ताबा आहे असं म्हणत त्यांच्या नामांकनाच्या वेळेच्या रॅलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत। ही तुफान गर्दी पाहून यंदा पुन्हा मोदीच विजयी होतील असा दावा केला जातोय, पाहूया त्या व्हायरल पोस्ट मागील वास्तव काय। पंतप्रधानांच्या प्रचार रॅलीत समर्थकांची सुनामी, पुन्हा मोदीच सत्तेत येतील समर्थकांच्या घोषणा, मतदारांचा पूर सांगतो गुजरातमध्ये मोदींची हवा, मोदी समर्थकांच्या अभूतपूर्व गर्दीचे फोटो व्हायरल। ही अभूतपूर्व गर्दी पहा, हजारो आणि लाखोंच्या संख्येनं आलेले हे समर्थक पहा,
आणि या सर्वांचं नेतृत्व करतायत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. ते पहा सगळ्यात पुढे पुढाऱ्यांचे पांढरे कपडे घातलेले आणि गळ्यात दुपट्टा अडकवलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतायत. त्यांच्याच शेजारी भाजपा अध्यक्ष अमित शहा दिसताय आणि त्यांच्या पाठीमागे जनतेचा मोठाच्या मोठा जत्था दिसतोय. ही सगळी मंडळी चालली आहेत मोदींचं नामांकन दाखल करायला आणि त्यावेळेस त्यांच्या रॅलीत मतदारांचा महापूर पाहायला मिळाला असा दावा या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये करण्यात आला. सृष्टीराज चव्हाण यांच्या फेसबुक पेजवर असं म्हटलं गेलंय की याला म्हणतात प्रचार रॅली. डोळे उघडून पहा चमचांनो वाघाची चाल. तशाच प्रकारची पोस्ट आणि फोटो इंद्रजीत शर्मा यांनीही त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केले की याला म्हणतात प्रचार रॅली. डोळे उघडून पहा चमचांनो वाघाची चाल. या व्हायरल पोस्टला 3000 वर फॉरवर्ड आणि 5000 वर लाईक्स मिळाले. या व्हायरल फोटोची आणि व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही जेव्हा गुगल रिव्हर्स इमेजचा वापर केला तेव्हा आमच्या हाती दिनांक 17 ऑगस्ट 2018 चे फोटो आणि व्हिडिओ लागले ज्यात अशाच प्रकारे लोकांचा महापूर दिसला आणि हे व्हिडिओ तेव्हाचे होते जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच दिनांक 17 ऑगस्ट 2018 रोजी त्यांची अंतिम यात्रा काढण्यात आली होती. यात तुम्ही अटल बिहारी अमर रहे असा अटलजींचा जयघोषही ऐकू शकता. तेव्हा काही समाजकंठकांनी अटलजींच्या या अंतिम यात्रेचे व्हिडिओ एडिट करून त्यातील केवळ मोदींचा आणि पाठीमागील गर्दीचा भाग तसाच ठेवत तो मोदींच्या समर्थकांची प्रचार रॅली म्हणून पोस्ट केला. त्यामुळे हा दावा साफ खोटा आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. अटलजींच्या अंतयात्रेतले फोटो काढून तुम्ही दाखवता आणि याच्यावरती भारतीय जनता पक्ष चुप बसतो काही बोलत नाही कारण जेवढं पसरतंय तेवढं चांगलं आहे. कोण घेणार आक्षेप? त्याला कल्पनाही नव्हती की मी अशा प्रकारचा काही प्रचार करीन. जे स्वप्न या देशाला दाखवली तुम्ही, ज्या गोष्टी सांगून हे सत्तेमध्ये आले, या देशामध्ये एक विलक्षण बदल होईल म्हणून तुम्ही सांगितलात, या देशामधल्या 2 कोटी मुलांना दरवर्षी रोजगार मिळेल म्हणून सांगितलात, 2 कोटी मुलांना रोजगार, मुलींना रोजगार याचा अर्थ साधारणपणे 5 वर्षामध्ये 10 कोटी जणांना रोजगार, 10 कोटी लोकांना रोजगार याचा अर्थ घरामध्ये जर समजा 4 माणसं पकडली तर जवळपास 5 वर्षामध्ये 40 कोटी लोकांची पोटं भरणार. ही असली सगळी स्वप्न तुम्ही दाखवली. ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी आम्ही स्टार्टअप इंडिया सुरू केलं, मेक इन इंडिया सुरू केलं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना संपूर्ण मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता, अर्थमंत्र्यांना विश्वासात न घेता, आरबीआयला म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आपली मूळ बँक आहे देशाची त्याच्या गव्हर्नरला विश्वासात न घेता एके दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी केली. या देशामधले सर्व लोक बँकांच्या रांगेमध्ये सकाळपासून उभे, एटीएम बंद पडलेली, थोड्या बहुत ज्या काही नवीन नोटा येत होत्या त्या एटीएम मध्ये जात नव्हत्या, जवळपास त्या रांगेमध्ये 100-125 माणसं मेली, काही जण धक्क्याने गेले, हार्ट अटॅक आले की आता पुढे काय होणार. या संपूर्ण नोटबंदीनंतर या देशामधले आतापर्यंतचा आकडा जो येतोय तो जवळपास 4.5 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. साडेचार ते पाच कोटी हे 2 कोटी तुम्ही वर्षाला रोजगार देणार होता तुमच्या एका निर्णयाने आणि जीएसटीच्या निर्णयाने या देशातल्या 4.5 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या.
हेच नरेंद्र मोदी सांगत होते ना की नोटबंदीचं मला 50 दिवस द्या, 50 दिवसानंतर जर समजा नोटबंदी फसली तर या देशातल्या जनतेने मला कोणत्याही चौकामध्ये जे ते देतील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, बोलले होते ना. सगळ्या तज्ञांनी सांगितलं, अमर्त्य सेन पासून सगळ्या लोकांनी सांगितलं नोटबंदी फसली. या आरबीआयच्या 2 गव्हर्नरने राजीनामे दिले. बाबानो हे मी तुम्हाला सांगण्याचं कारण, आता आज बघा मी परवा दिवशीची पोस्ट दाखवली इथे, सकाळी ते पेजेस रद्द केलं, मग त्याच्यावरची ती पोस्ट काढली, मग संध्याकाळी ती परत पेज ऑन केलं. आता जे मी तुम्हाला सांगतोय हे आता काही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल, म्हणजे या देशातल्या सुप्रीम कोर्टामधले एक निष्णात वकील, भले ते काँग्रेसमध्ये असतील पण या देशातले एक निष्णात वकील, हे स्वतः येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन ज्यावेळेला सांगतात, त्यांनी काय सांगितलंय हे तुम्ही युट्यूबवरती जाऊन त्यांची संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स तुम्ही महाराष्ट्राने देशाने बघावी. आणि जर समजा कपिल सिब्बल जर समजा खोटं बोलत असतील तर भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत त्यांच्यावरती केस का नाही दाखल केली? केस दाखल करायची हिंमत नाही इतके पुरावे समजा त्यांच्याकडे असतील तर का नाही भारतीय जनता पक्ष आजपर्यंत त्याच्यावरती का नाही बोलला? एरवी आपला स्वतःचा कसल्याही संबंध नसलेले कुठच्याही विषयामध्ये बोलणारे अरुण जेटली का नाही बोलत आहेत त्याच्यावरती? तेही वकील आहेत, ते जे काही बोललेत त्याच्यामध्ये त्यातला एक पॅरेग्राफ फक्त मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, तो तुम्ही नीट ऐका. मी काय बोलतोय हे तुम्ही नीट ऐका. नोटबंदी होण्याच्या फार अगोदर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या सहीने रुपये 2000 नोटा प्रचंड प्रमाणात परदेशी छापल्या गेल्या, त्या विमानाने एअरफोर्सच्या विमानतळावरती आणल्या गेल्या, त्या रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून जुन्या नोटांच्या बदल्यात घाऊकपणे प्रायव्हेट डील करून प्रायव्हेट पार्टीजना बदलून देण्यात आल्या, त्यातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला. या कामाकरता रॉ ही आपली जी एजन्सी आहे, रॉची व आरबीआयची माणसे गुप्तपणे कामाला लावली. एकूण 3 लाख कोटी रुपये बदलून देण्यात आले. हे रिझर्व्ह बँक, आता तुम्हाला कळेल मी काय बोलतोय पुढे, हे रिझर्व्ह बँक बेलापूर शाखा यांच्या मदतीने बदलण्यात आले. संजय शहाणे मॅनेजर इंडस बँक फोर्ट शाखा मुंबई याच्या मदतीने या बँकेच्या शाखेत 320 कोटी बदलण्यात आले, 320 कोटी रुपये बदलण्यात आले. रबाळे नवी मुंबई येथील एमआयडीसीच्या गोडाऊन मध्ये 25,000 कोटी रुपये बदलून देण्यात आले. रबाळे इथेच आहे ना, 25,000 कोटी बदलून देण्यात आले अशी माहिती कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबतच्या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ व संभाषणाच्या ट्रान्सक्रिप्ट सुद्धा पत्रकार परिषदेत त्यांनी दाखवल्या. या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आलेल्या व्हिडिओत अमित शहा, जय शहा, बँकांचे अधिकारी, रॉचे अधिकारी, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नावं आहेत. ही पत्रकार परिषद वर दिलेल्या युट्यूब लिंकवरती उपलब्ध आहे, ती पाहावी वगैरे वगैरे वगैरे. हे पैसे कोणाकडे गेले? मग अख्खा देश जो रांगेमध्ये उभा होता तडफडत होता, मग या ज्या सगळ्या बँक या ज्या सगळ्या नोट्या तुम्ही बदलून घेतल्यात 3 लाख कोटी, आणि ही कपिल सिब्बलांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आजपर्यंत या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्षाने त्याच्यावरती काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, याचा अर्थ आम्ही काय समजायचा? काय प्रकारची घाणेरडी माणसं आहेत बघा. या संपूर्ण देशाला अंधारात ठेवलं.
आज निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पक्षाकडे आता या गेल्या सगळ्या ज्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या, गुजरातची झाली, कर्नाटक झाली, मध्य प्रदेश झाली, राजस्थान झाली, तिकडे मणिपूर आणि इतर सगळ्या ज्या काही झाल्या, छत्तीसगड झाल्या, या देशातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडे एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावरती कॅश आली कुठून, पैसे आले कुठून? या भारतीय जनता पक्षाचं जे कार्यालय आहे दिल्लीमधलं, ते जवळपास 7-स्टार कार्यालय आहे. हा 18 फोटो, 19 फोटो, 20 फोटो, 21 फोटो, 22 फोटो. या कुठच्या तरी चेहऱ्यावरती आमचे 40 जवान मारले गेल्याचं चित्र दिसतंय का जरा सांगा मला. या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मुठी बळत होत्या, प्रत्येकाला संताप येत होता, राग येत होता, पण आमच्या पंतप्रधानाच्या चेहऱ्यावरती कुठेही राग नाही दिसत, उद्घाटन करत फिरत होते, परदेशात जाऊन अवॉर्ड घेतलं, कोरियामध्ये जाऊन अवॉर्ड घेतलं. याला काय म्हणायचं मला जरा सांगा. आज सगळ्या भारतामध्ये भाषण करतायत, सभा घेतायत, पण त्या सभांमध्ये या देशातल्या तरुणांसाठी काय केलं सांगायला तयार नाहीत, नोटबंदीचं काय झालं सांगायला तयार नाहीत, जीएसटीचं काय झालं बोलायला तयार नाहीत, स्टार्टअप इंडियाचं काय झालं बोलायला तयार नाहीत, मेक इन इंडियाचं काय झालं बोलायला तयार नाहीत. सगळ्या बाबतीत फसलेला माणूस, सगळ्या बाबतीत फसलेले लोक आहेत ही. सगळ्या गोष्टी वरवरच्या केल्या, सगळ्या गोष्टी वरवरच्या, नुसत्या जाहिराती, सगळ्या गोष्टींच्या जाहिराती. बाबांनो, मी तुम्हाला सांगतो, यांनी 5 वर्षामध्ये ज्या ज्या काही योजना सांगितल्या, खरं तर बऱ्याचशा योजना या काँग्रेसच्या होत्या, जी नावं बदलून यांनी स्वतःची नावं टाकली, आणि त्या सगळ्या गोष्टींच्या वरती नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने योजनांच्या फक्त जाहिरातींवर, फक्त जाहिरातींवरती विचार करा, 4.5-5 हजार कोटी रुपये खर्च केले फक्त जाहिरातींवरती. जाहिरातींवरती खर्च करतात, योजना यशस्वी होत नाहीयेत, तरुणांना हाताला काम लागत नाहीये, तरुणींच्या हाताला काम लागत नाहीये, स्वप्न घेऊन बसली आहेत अख्खी की ह्यापुढे मी माझं घर चालवीन, माझ्या आई वडिलांना सांभाळीन, अशी एक स्वप्न घेऊन बसलेत. रोजगार द्यायच्याऐवजी 4.5-5 कोटी लोकांचे रोजगार जात आहेत. यांना काही नाही, निवडणुकीच्या तोंडावरती येत आहेत, तुम्हाला सांगतायत. मी प्रत्येक ठिकाणी मुद्दामून ह्या सगळ्या क्लिप्स दाखवतोय की निवडणुकीच्या मतदानाला जाईपर्यंत तुम्ही विसरताच कामा नये. तुमच्या डोळ्यासमोर या गोष्टी जाताच कामा नये, पाहिल्या असतील परत पहा. पण ही माणसं बोलून काय ठेवलं, मी तुम्हाला 2 व्हिडिओ मुद्दामून अजून दाखवणार त्यांच्या गावांचे. मी काल पण दाखवले होते, परवा पण दाखवले होते, आज पण दाखवणार आहे, उद्या तर बुफेच आहे, उद्या शेवटची सभा आहे, त्याच्यामुळे 2-2, 4-4 पदार्थ प्रत्येक सभेमध्ये वाढत होतो, उद्या बुफे. हे पंतप्रधान झाल्यानंतर यांनी प्रत्येक खासदाराला सांगितलं होतं की प्रत्येकाने एक गाव दत्तक घ्यायचं, आणि तुमचा जो काही खासदारकीचा फंड आहे त्या फंडामध्ये ते गाव सुधरवायचं, आणि त्या गाव सुधरवण्यासाठी त्या गावात कोणकोणत्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. त्या नरेंद्र मोदींनी स्वतः जे दत्तक गाव घेतलं ना, ते गाव बघूया आपण, दाखवा स्वतः दत्तक घेतलेलं गाव बघा. मारे गाव के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 मार्च को गोद लिए थे. मैंने सोचा कि अब यहाँ पर सारा काम हो जाएगा, मगर यहाँ पर कुछ कार्य नहीं हुआ. और वो बोले थे कि 21 बिंदुओं पर काम होगा, मगर एक बिंदु पर काम नहीं हुआ. हमारे गांव में समस्या सारे हैं, जैसे कि नाले की आवश्यकता है और कुएं के पानी प्रदूषित है,
और यहाँ पर पंचायत भवन नहीं है, इंटरमीडिएट कॉलेज नहीं है, और फील्ड का सुंदरीकरण के लिए बोले थे, एटीएम के लिए बोले थे और पंचायत घर के लिए बोले थे, मगर किसी बिंदुओं पर काम नहीं हुआ। इसलिए हमारे गांव के सारे लोग नाराज हैं। एक बार गांव में जो गोद नामक नाम पर जाने जा सकते, खुशहाली गांव में उठी कि हमारे गांव में विकास हो, लेकिन विकास में बहुत से अड़चने हैं, नहीं हो पाई है। इसमें नाला की व्यवस्था नहीं हो पाई है, लोग छगुनी भर पानी में लोग आते जाते हैं, कीचड़ में आते जाते हैं, अभी तक नाला उसे ही पड़ा हुआ है, नहीं बना। नाला नहीं लगल बाटला, मोदी गोद ले ले बाहन, कोनो चीज का सिस्टम नहीं बाटला, गांव भरे के कहतो नागेपुर में कहीं नाला भी नहीं लगल बा। नाला में अपना कचरा बात ना कुआ बा कि जनता आवत है, मच्छर काटा था, हिलना में कचरा में सब आवत आ जाता है, सड़क का पानी कुआ में चल जाता है, वह कुआ का पानी जनता उठा के पिया था, ते बीमारी का भर बा। मी समजून सांगतो, पहिल्यांदा बघितलं मलाही कळे ना, बाईक विरोधात बोलतात का बाजूने बोलतात ते पहिल्यांदा मला कळलंच नाही, नंतर कळून नाही विरोधात बोलतात। त्या बाई म्हणाल्या इथे जे गटाराचं जे पाणी आहे ते सगळं विहिरीमध्ये जातं आणि विहिरीमधलं पाणी त्यात तेच आम्हाला प्यावं लागतं आणि त्याच्यामुळे इथे रोगराई पसरते, इथे जे नाले आहेत याच्यावरती डास बीस सगळे राहत आहेत आणि त्याच्यामुळे अजून रोगराई पसरते। हे नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेलं गाव, दुसऱ्यांना सल्ले दिले सगळ्यांना, गाव सुधरा गाव सुधरवा, स्वतःच्या गावाचं काय? ज्या गोष्टी या माणसाने बोलून ठेवल्या, एक तरी गोष्ट झाली का हो मला जरा सांगा, एक तरी गोष्ट जर झाली असती तर ते बोलले तरी असते। मला सांगा इथला जेएनपीटीचा जो विषय, जमिनींचा विषय, इरादा पत्र दिली गेली, पुढे काय झालं? लोकांच्या जमिनी गेल्या पण पुढे काय नाही झालं। पंतप्रधान स्वतः येऊन इरादा पत्र देतात, त्याच्या पुढे काही नाही होत, त्याचा ना फॉलोअप आहे। आणि मुख्यमंत्री काय बसवलेलं, त्यांच्याकडनं काहीच नाही होणार। हा अख्ख्या त्या सगळ्या लोकांना लागलेला रोग आहे खोटं बोलण्याचा। प्रत्येक जण ते म्हणजे हा जास्ती जोरात फेकतो का तो जास्ती जोरात फेकतो ह्याच्यामध्ये स्पर्धांची। या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी म्हणे आता नाही 2 वर्षापूर्वीची गोष्ट, म्हणे मी 1,20,000 विहिरी बांधल्या म्हणे महाराष्ट्रामध्ये, 1,20,000 विहिरी। अहो कशाला म्हणतात, तोंडाला येईल ते आकडे बोलायचे। तिथे बिहारमध्ये नरेंद्र मोदी बोलले, एका आठवड्यात मी 8.5 लाख संडास बांधले। 8.5 लाख संडास, साधारणपणे मिनिटाला 84 संडास आणि 5 सेकंदाला साधारणपणे 7 संडास। मी त्या दिवशी म्हटलं, अहो इतक्या लवकर होत पण नाही साले, इतक्या लवकर संडास बांधले काय? थापा मारायला काय मर्यादा आहेत की नाही या लोकांना? तिथे महाराष्ट्राचे वनमंत्री म्हणतात, आम्ही 15 कोटी झाडं लावली, कोणी मोजायची जाऊन? अशाच गोष्टी बोलायच्या की जे लोकांना शोधता नाही आलं पाहिजे, पण आम्ही शोधणार। आम्ही शोधणार। काय तुमचं आयुष्य काय फक्त मूर्ख बनण्यासाठी जन्माला आलात का तुम्ही? नुसत्या निवडणुका यायच्या, निवडणुका येणार, तुम्ही आपल्या रांगेमध्ये उभे राहणार, मतदान करणार, आणि ही माणसं तुमच्या समोर येऊन वाटेल ते खोटं बोलणार, वाटेल ती स्वप्न दाखवणार। तुम्ही मतदानाला जाणार, मतदान करणार, हातात काय पडणार काही नाही, आयुष्यातली फक्त 5-5 वर्ष जाणार। माझा काही त्या पुनर्जन्मावरती वगैरे विश्वास नाहीये। जे आहे जो जन्म आहे या जन्मामध्ये तुम्ही आहे जे आयुष्य, त्या आयुष्यामधली तुमचे 5-5 वर्ष काढतायत, हे 5-5 वर्ष। मला जो राग आहे ना, तो राग या गोष्टींचा आहे की या देशाने तुमच्यावरती प्रेम केलं, या देशाने तुम्हाला बहुमत दिलं, या देशाने तुम्हाला भरभरून मतदान केलं, त्याच्या बदल्यात तुम्ही या देशाला काय दिलं? अंधारात ढकललं, खड्ड्यात घातलं, उद्योगधंदे बंद केलेत,
लोकांच्या नोकऱ्या काढून घेतल्यात आणि त्या गोष्टींबद्दल तुम्हाला काही वाटत नाही आता. आणि आमच्या गेलेल्या त्या 40 जवानांना, शहीद झालेल्या जवानांच्या नावाने आता तुम्ही आता मतांची भीक मागतात. काय बोलायचं या लोकांना मला जरा सांगा. हे दोन्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही एकमेकांच्या उरावर बसले होते ना आतापर्यंत. युती झाली कशी? अमित शाह बोलले होते नाही आए तो नहीं आए चलेगा, नहीं आएंगे तो पटक देंगे, उलटे पाडू, वाट लावू. एवढ्या सगळा मानापमानाचा सगळं नाटक झाल्यानंतर यांची युती होते कशासाठी? दोघेही लाचार, सत्तेसाठी आणि पैशासाठी. दर वेळेला ना या केंद्रामध्ये विरोधी पक्षाचं सरकार बसलं ना की असं वाटायला लागतं नाही आधीचे बरे होते. जो येतो त्याला असं वाटतं माझा जन्मच क्रांती करण्यासाठी झालाय, चला बसलोय ना आता क्रांतीच करा. 5 वर्ष आपली नेहरू आणि इंदिरा गांधींना शिव्या देण्यास घालवली. मी त्याशी कुठेतरी साताऱ्याला का कुठेतरी मी इचलकरंजीला मी एक दाखवलं होतं कुठच्या तरी एका सभेमध्ये. काहीही संबंध नाही तुमचा कशाशी, कशाला काही देणं घेणं नाही, निवडणुकीचा विषय नाही. विषय काय करतायत? भगतसिंग. भगतसिंग ज्या वेळेला जेलमध्ये होते म्हणे त्यावेळेला त्यांना भेटायला काँग्रेसी परिवाराचा कोणी माणूस गेला होता का म्हणे? ऐका, आप जे बताइए देश के लिए मर मिटने वाले, आजादी के जंग के अंदर जान खपाने वाले वीर शहीद भगत सिंह जब जेल में थे, मुकदमा चल रहा था, क्या कोई कांग्रेसी परिवार का व्यक्ति शहीद वीर भगत सिंह को मिलने गया था? मिलने गया था? हाँ, आता खरी गोष्ट आहे का? पहिली गोष्ट म्हणजे आमचे शहीद भगत सिंग मोठा माणूस, मोठी व्यक्ती, त्यांचा ह्या निवडणुकीशी काय संबंध, किंवा कुठच्याही निवडणुकीशी काय संबंध? बोलायचंय कोणावरती? कोई काँग्रेसी परिवार का आदमी उनको मिलने के लिए गया था क्या? आता काँग्रेसी परिवार म्हणजे कोण? वल्लभभाई पटेलांचा परिवार की सरोजिनी देवी नायडूंचा परिवार का महात्मा गांधींचा परिवार की पंडित जवाहरलाल नेहरूंचा परिवार? तर पंडित जवाहरलाल नेहरूंचा परिवार, बरोबर आहे. त्यावेळेच्या ट्रिब्यून नावाच्या वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी अशी होती जी ज्याचा आता माझ्याकडे आता कागद नाही आहे, इथे आहे याच्यात. ही ती बातमी आहे. या बातमीमध्ये त्यांनी दिलंय की पंडित जवाहरलाल नेहरू भगतसिंगांना जेलमध्ये दोनदा भेटायला गेले होते आणि ते एकटेच होते काँग्रेसकडनं ज्यांनी भगतसिंगाची विचारपूस केली होती. आता प्रश्न परिवाराचा. भगतसिंग ज्या वेळेला जेलमध्ये होते त्यावेळेला इंदिरा गांधींचं वय होतं 14. म्हणजे इंदिरा गांधी जेलमध्ये भगतसिंगाला जाऊन भेटण्याचा विषय नव्हता. आता इंदिरा गांधींचं वय जर 14 असेल तर राजीव गांधी, संजय गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी हे हवेत पण नव्हते किंवा कोणाच्या कल्पनेत पण नव्हते. काय बोलताय तुम्ही? देशाला तुम्ही काय सांगितलं? देशाला तुम्ही काय स्वप्न दाखवली? देशामध्ये काय योजना आणल्या? त्या योजनांबद्दल बोला. मी जे प्रश्न विचारतोय तो हे देश प्रश्न विचारतोय.
माझ्यावरती टीका करून काहीच होणार नाहीये. आणि हे ज्या प्रकारचं राजकारण आतापर्यंत पाच वर्षामध्ये जे करत आले ना, हा धोका आहे. देशाला खड्ड्यात घातलं ते घातलंच, पण या देशातल्या वर्तमानपत्रांची मुस्कटदाबी केली, या देशातल्या टेलिव्हिजन चॅनलची मुस्कटदाबी केली. विरोधात बोलायला गेले तर टेलिव्हिजन चॅनलच्या मालकांवरती रेट्स टाकायच्या, ईडीच्या रेट टाका, सीबीआयच्या रेट टाका, पत्रकाराला बंद करून टाकले, धमक्या जात आहेत. या देशामधले जे सुप्रीम कोर्ट आहेत, या सुप्रीम कोर्टाचे चार जजेस रस्त्यावर येत आहेत, पत्रकार परिषद घेत आहेत आणि सांगतायत या देशाच्या लोकशाहीला धोका आहे. या देशाची सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याचे दोन गव्हर्नर राजीनामे देऊन मोकळे होत आहेत, आम्हाला तुमच्यावर काम नाही करायचं, तुमचा दबाव आम्हाला नकोय. या देशातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टिगेशन करणारी एक संस्था सीबीआय, याच्या दोन लोकांप्रमुखांमध्ये भांडणं लावली, एकाला रातोरात काढून टाकला, मग तो कोर्टात गेला, कोर्टाने सांगितलं नाही हाच बसणार, मग तीन माणसाच्या समितीने ते निवडलं आणि त्याच्यानंतर यांना काढून टाकण्यात आलं. ही जी पावलं आहेत ना, ही पावलं हुकुमशाहीची पावलं आहेत. तुमच्यापैकी जर कोणी वाचन करणारे असतील तर माझा मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ॲडॉल्फ हिटलर वाचा, ही सगळी पावलं तुम्हाला कळतील. जे 1931 साली 1932 साली त्याच्यानंतर जे ॲडॉल्फ हिटलरने करायला सुरुवात केली ना जर्मनीमध्ये, ते हेच होतं. तो पण महिन्यातनं एकदा येऊन रेडिओवर बोलायचा. हे सगळं तिकडनं घेतलंय. मी मागे सांगितलं होतं, मी ही जी त्यांची घोषणा आहे ना, अच्छे दिन आएंगे, हे अमेरिकेचे एक प्रेसिडेंट होते रुझवेल्ट म्हणून, 1944-45 ते गेले त्या पर्ल हार्बर नंतर, त्यांचे वडील, ही त्यांची एक घोषणा होती त्यावेळेला. ती घोषणा होती हॅपी डेज आर हिअर अगेन. तशाच प्रकारची घोषणा नंतर ॲडॉल्फ हिटलरने दिली. ॲडॉल्फ हिटलरने देखील तेच केलं. त्याला जे मांडायचं आहे, त्याच्या ज्या योजना आहेत, त्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती फीचर फिल्म्स काढल्या, ज्या आपल्याकडे दिसतात ना तुम्हाला, पॅडमॅन, टॉयलेट एक काय प्रेम कथा वगैरे.